नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा नवीन बातमी नवीन महाराष्ट्राचा अंदाज घेऊन आलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रातला अंदाज आहे मित्रांनो महाराष्ट्र गारटला नागपूरसह विदर्भात हुळहुडी निपार म्हणजे थंडीने रेकॉर्ड मोडला हवामान खात्याने दिला इशारा मित्रांनो अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा राज्याला गारटणार आहे यात आठवड्यामध्ये थंडीचा पारा घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून आला आहे तर मित्रांनो हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कोल्डे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहेरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आजपासून राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागात थंडी वाढणार आहे याविषयी अधिक माहिती अशी की यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे आज आता नागपूरसह विदर्भात थंडीची लाट पाहायला मिळाली नागपुरात पारा आठ पॉईंट सात अंश पोहोचला आहे त्यामुळे या आठवड्याच्या थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे जम्मू काश्मीर सह उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे विदर्भात पारा अंकी घसरला आहे त्यातच दोन दिवसात तब्बल आठ अंशांनी पारा घसरला असून आजचे तापमान नऊ अंशावर पोहोचले आहे निपाळमध्ये किमान पारा घसरला निपाळमध्येही किमान पारा घसरला यंदाच्या थंडीच्या हंगामातील निश्चंक नोंद निपाळमध्ये करण्यात आली आहे कुंदेवाडी इथल्या गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात आठ आठ पॉईंट दोन अंश सेल्सिअस किमान तापमान नोंद करण्यात आले आहे राज्यभर किमान तापमानात घट वाढत्या थंडीमुळे विदर्भात काही भागात किमान तापमानात घट होत आहे तर त्यामुळे गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा अमरावती अकोला या भागात थंडी वाढली आहे पुढच्या आठवड्यात मात्र ही थंडी आणखी वाढणार आहे मुंबईत ही सम सोमवारपासून तापमान आणखी घसरण्याची सुरुवात होईल त्यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे तर मित्रांनो हवामान खात्याकडून एक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे खरं तर एकीकडे थंड थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा धोकाही अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नियमाचे पालन करावे कोरोनाच्या संसर्गासोबत आता इतर हिवाळी आजार देखील बळावण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना आरोग्य विभागाकडून नेण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन लाईक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट मिळत राहील मित्रांनो नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकतात नवीन नवीन अपडेट आणि माहिती मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र